11वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द, उच्च न्यायालयाचे आदेश। 10वीच्या गुणांनुसार 11वीचे प्रवेश करा। 28 मे रोजीचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय। या क्षणाची ही मोठी बातमी समोर येते। एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी घेण्याचा राज्य सरकारचा 28 मे रोजीचा जीआर। न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठानं रद्द केलाय। 11वी प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला यामुळे मोठा धक्का बसलाय। यंदा 10वीची परीक्षा कोविड-19 विषाणू संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती। विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन आणि 9वी-10वीच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करून निकाल लावण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। विशाल, उच्च न्यायालयाने मोठे आदेश दिलेले आहेत, 11वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे। नीलम, नक्कीच, खरं तर राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा हा दणका म्हणावा लागेल, कारण 11वी-10वीची विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर 11वी प्रवेशासाठी जी आहे ती सीईटी असणार आहे असं राज्य सरकारकडनं सांगण्यात आलं होतं। आणि याच बाबतीत जे आहे ते 28 मेचा या संदर्भात अध्यादेश जो होता तो आता उच्च न्यायालयानं रद्द केलेला आहे आणि 11वीचे प्रवेश जे आहेत ते 10वीच्या गुणांनुसारच देण्यात यावं असं न्यायालयानं सांगितलंय। जर सीईटीच घ्यायची होती तर 10वीच्या टक्क्यांना काय अर्थ असेल असा सवाल सुद्धा जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर 11वीचे प्रवेश जे आहेत ते सीईटीच्या मार्कनुसार न होता जे अंतर्गत मूल्यमापन झालेलं आहे त्या मूल्यमापनातनं 10वीच्या विद्यार्थ्यांना जे टक्के पडलेले आहेत याच टक्क्यांच्या आधारावरती 11वीचे प्रवेश देण्यात यावं असं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर आता पाहायला गेलं तर एक मोठी यंत्रणा जी आहे ती या 11वीच्या सीईटीसाठी होणार होती ती आता होणार नाहीये। त्यामुळे आता राज्य सरकार याबाबतीत काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल। मात्र सद्यस्थितीला ज्या प्रकारे उच्च न्यायालयानं सांगितलं आहे की 10वीचे मुलांचे 11वीचे प्रवेश जे आहेत हे तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनानुसार जे टक्केवारी दिलेले आहे त्या टक्क्यानुसारच त्यांना 11वीत प्रवेश देण्यात हवा असं उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। नीलम, सीईटी परीक्षांवरून विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये सुद्धा संभ्रम हा निर्माण झाला होता, आता कुठेतरी हा संभ्रम दूर झालेला पाहायला मिळतोय। नक्कीच नीलम, खरं तर सुरुवातीला ज्या वेळेला शिक्षण मंत्र्यांनी ही घोषणा केली होती की 11वी प्रवेशासाठी सीईटी असेल त्याच वेळेला अनेक पालकांच्या संघटना असतील किंवा शिक्षकांच्या संघटना आहेत ज्या असतील त्या आक्रमक झाल्या होत्या आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नाराजी पसरली होती। कारण का अनेकांचं असं म्हणणं होतं की जर 10वीचे जे अंतर्गत मूल्यमापनातून जे टक्के पडले ते जर जास्त असतील आणि जर सीईटीला मार्क कमी पडले तर मात्र प्रवेशांमध्ये गोंधळ होऊ शकतो आणि याच्यामुळे अनेक प्रवेश प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये अडचणी होऊ शकतात आणि एक प्रकारचा वेगळा ताण जो आहे तो संपूर्ण प्रक्रियेवरती होऊ शकतो असं अनेक पालक संघटनांचं मत होतं आणि याच मुद्द्यांच्या आधारे जे आहेत ते सुद्धा मुद्दे न्यायालयात मांडण्यात आले होते आणि त्यानुसारच उच्च न्यायालयाने जे आहे ते 10वीचे 11वीचे जे प्रवेश आहेत ते अंतर्गत मूल्यमापनाचे जे टक्के दिले आहेत त्यानुसारच देण्यात यावं असे आदेश सुद्धा दिलेले आहेत। नीलम, धन्यवाद। विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 11वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। 10वीच्या गुणांनुसार 11वीचे प्रवेश करा असं सांगण्यात आलंय। 28 मे रोजी अध्यादेश न्यायालयाकडून 28 मे रोजीचा अध्यादेश हा न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय। रविच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्याचा आदेश हा देण्यात आलेला आहे। पालक संघटनेचे विवेक माळोदे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सर, उच्च न्यायालयाचा हा राज्य सरकारला दणका देण्यात आलाय, 11वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे। हा बरोबर, पण मला असं वाटतं की या गोष्टींची काय कल्पना नव्हती का सरकारला, या गोष्टींची कल्पना नाही आहे का की अशा गोष्टी होऊ शकतात? 11वीची सीईटी कुठल्या बेसवर घेणार होते? गेली 1 वर्ष झालं त्याच गोष्टी चालू आहेत की सीईटी घेणार हे करणार, 10वीचा निकाल 12वीचा निकाल ऑलरेडी मुलं त्रस्त झाली आहेत त्या गोष्टींमध्ये। आता हे नवीनच समजते की रिझल्टमध्ये आपली सीईटी घेतली जाणार नाहीये। कुठल्या तरी गोष्टींमध्ये ताळतम्य राहू देत एवढी माझी इच्छा आहे। मुलांना खूप मिसगाईड होऊन चाललंय।
अकरावीचं नक्की काय, बारावीचे नक्की काय, काहीच मार्क लागायला तयार नाही आहेत. अजून बारावी नंतर तर वेगळीच गोष्ट आहे. अजून अकरावीच्या मुलांचं सीट कधी घेणार सीईटी? आता सीईटी पण रद्द करतायत, तर इतके दिवस जे मुलांनी परत जो स्टडी केला होता त्याचं काय? आता जरी सीईटी वगैरे घेण्यात आली तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे का? आता त्यांनी सांगितलं कोरोनाचं अजूनही कारण आहे, पण आता सीईटी रद्द केली. आता हायकोर्टाचा निर्देश आहे, पण हा जो निर्णय आहे तो हायकोर्टाचा आहे, पण अजून यांची मीटिंग होणार आहे. आता याचून म्हणजे नाही म्हटलं तर या गोष्टीला अजून 10 दिवस, म्हणजे तोपर्यंत मुलांनी फक्त रोज उठून त्या हेच गोष्टी करत बसायच्या की होणार आहे नाही होणार आहे होणार नाही होणार. जशी 10वीची एक्झाम 12वीची एक्झाम होणार नाही होणार, तसं अजून सुद्धा सीईटी होणार का नाही होणार याच गोष्टी त्यांनी फक्त ऐकत बसायच्या आणि बघत बसायच्या का? तर या गोष्टींवर काहीतरी एक ठाम भूमिका घेणं, जसं वर्षभराचे अहवाल ह्यांना सादर करता येतात, वर्षभराच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, कोण कधी एकत्र येणार आहे वेगळं होणार आहे सगळं माहीत असतं, तसं मुलांच्या भवितव्याच्या बाबतीत खेळू नका अशी इच्छा आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या तुमच्या माहितीसाठी. 11वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. 10वीच्या गुणांनुसार 11वीत प्रवेश करण्यात येईल. 28 मे रोजीचा अध्यादेश न्यायालयाकडून आता रद्द करण्यात आलाय. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन आणि 9वी 10वीच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करून निकाल लावण्यात आला, त्यामुळे 11वी प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या सीईटीसाठी वेगवेगळ्या मंडळांच्या विद्यार्थ्यांना 10वीचा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असल्याने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान देण्यात आले होते. 11वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. 28 मे रोजीचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठानं हा अध्यादेश रद्द केलाय. 11वी प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला यामुळे मोठा धक्का बसलाय. यंदा 10वीची परीक्षा कोविड-19 विषाणू संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन आणि 9वी 10वीच्या गुणांच्या आधारे मूल्यांकन करून निकाल लावण्यात आला, त्यामुळे 11वी प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला होता.